नमस्कार, महाराष्ट्र वृक्ष संवर्धिनी तर्फे निसर्ग एक खजिना पुस्तक परिचय या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। आपले आजचे वक्ते आहेत आदरणीय श्री डॉक्टर क. कृ. क्षीरसागर, म्हणजे आम्ही त्यांना नानासाहेबच म्हणतो। नानासाहेब, आपलं स्वागत आहे। नमस्कार। हा जो पुस्तक परिचयाचा कार्यक्रम आहे हा महाराष्ट्र वृक्ष संवर्धिनीने गेल्या वर्षीपासून सुरू केला आणि ज्यामध्ये निसर्ग आणि विज्ञान विषयक पुस्तकांचा लेखकांकडून किंवा त्या विषयात तज्ज्ञ असलेल्या लोकांकडनं आपण पुस्तक परिचयाचा हा मुलाखत वजा किंवा स्लाइड शो दाखवून असा हा कार्यक्रम असतो। या आधीची जी सगळी लेक्चर्स आहेत आणि पुस्तकं झालेली आहेत, जसं वीणाताई गवाणकरांचं आहे, मृणालिनीताई चितळ्यांचं आहे, असे सर्व लोकांचे काही विस्मृतीत गेलेले लेखक आहेत त्यांची पुस्तकं, ही सर्व व्याख्यानं आपल्याला मिशन देवराई या यूट्यूब चॅनलवर बघायला मिळतील। तीही आपण जरूर बघावीत। आजचा कार्यक्रम आपण सुरुवात करताना सुरुवातीला मी नानासाहेबांचा थोडक्यात परिचय करून देणार आहे। हे अतिशय बहुआयामी खूप व्यासंग असलेलं असं व्यक्तिमत्व आहे आणि त्यामुळे थोडक्यात मी त्यांच्याबद्दल सांगते आणि मग आपण आपल्या मुख्य विषयाकडे वळूया। नानासाहेबांनी अनेक वर्ष, म्हणजे मी म्हणेन त्यांनी त्यांचं सगळं आयुष्य हे विज्ञान प्रसारासाठी घालवलेलं आहे आणि त्यांची विज्ञान प्रसाराची जी तळमळ आहे ती आपल्या सगळ्यांना त्यांच्या ओळखीतून नक्कीच जाणवेल। भारतीय मधमाशांचा तौलनिक अभ्यास या विषयावर त्यांनी PhD केली आणि त्यानंतर पीक संरक्षण अधिकारी, रेशीम संशोधन केंद्रात संशोधक अधिकारी, तसंच जीवशास्त्र विभागाचे प्राध्यापक आणि विभाग प्रमुख अशा अनेक पदांवर महाराष्ट्रात तसेच महाराष्ट्राच्या बाहेरही त्यांनी काम केलेलं आहे। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की खादी ग्रामोद्योग आयोग त्यांची केंद्रीय मधमाशा संशोधन संस्था जी पुण्यात आहे, अतिशय नामांकित अशी ही संस्था आहे। या ठिकाणी ते वरिष्ठ संशोधन अधिकारी म्हणून अनेक वर्ष कार्यरत होते। त्यांचे 50 अधिक शोध निबंध प्रसिद्ध झालेले आहेत। वैज्ञानिक विषयांवर, विविध वैज्ञानिक विषयांवर त्यांनी विपुल लेखन केलेलं आहे। नानासाहेबांची 32 पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत। अनेक पुस्तकांना विशेष पुरस्कारही मिळालेले आहेत। 25 वर्षाहून अधिक काळ ते सृष्टी ज्ञान या मासिकाच्या संपादक मंडळाचे सदस्य होते। आपल्यापैकी अनेक लोकांना माहिती नसेल पण सृष्टी ज्ञान हे मासिक गेले 95 वर्ष मराठीतून विज्ञान प्रसाराचं काम करत आहे आणि मी आपल्या सर्व श्रोत्यांना नक्कीच आवाहन करेल की अधिकाधिक लोकांनी या मासिकाचं सभासदत्व घ्यावं। तसंच नानासाहेबांनी विज्ञान भारती या राष्ट्रीय विज्ञान प्रसार संस्थेचं संस्थापन केलेलं आहे आणि त्याचे ते सदस्यही आहेत। याशिवाय अनेक नामांकित संस्थांचे ते सदस्य आहेत। सरांना खूप पुरस्कार मिळालेत, त्यातले काहीच मी वाचून दाखवते। कृषी विज्ञान साहित्य पुरस्कार, स्वातंत्र्यवीर सावरकर विज्ञान पुरस्कार, अक्षर मानव या संस्थेचा जीवन सन्मान पुरस्कार, या पुरस्कारांचं महत्त्व आहेच, परंतु मला असं वाटतं की आज नव्वदीतही त्यांची ज्ञान साधना पण चालू आहे आणि विज्ञान प्रसारासाठी पण ते कार्यरत आहेत, लेखन चालू आहे। मला असं वाटतं की ही त्यांची थोडक्यात बहुआयामी अशी ओळख मी आपल्याला करून दिलेली आहे। तर नानासाहेब, आपलं मनपूर्वक स्वागत आहे।
आजचा जो आपण विषय घेतलेला आहे तो म्हणजे मधमाशांच्या बद्दल आम्हाला माहिती तुमच्याकडून जाणून घ्यायची आहे। या मधमाशांचं अद्भुत जे जग आहे त्याची सफर तुमच्याकडून आम्हाला होणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याचं विज्ञान तुमच्याकडनं जाणून घ्यायला आवडेल। कारण खरं बघायला गेलं तर मधमाशा या माणसाची सखी म्हणायला पाहिजे, कारण पॉलिनेशनचं सगळं काम त्या करत असतात, परंतु त्यांच्याबद्दल फारच थोडी माहिती सामान्य लोकांना असल्यामुळे बहुतेक वेळा त्यांचे अधिवास नष्ट केले जातात, जाळले जातात, पोळी जाळली जातात, किंवा कदाचित अति उत्साहात मधमाशांमुळे काही त्रास झाला तर त्यांच्याबद्दल अपप्रचारच होतो। तर मला असं वाटतं की ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर मधमाशीचं महत्त्व आणि त्याबद्दलचं जे विज्ञान आहे किंवा सहजीवन आपण मधमाशांबरोबर कसं ठेवू शकतो हे जर तुमच्याकडनं कळलं तर आम्हाला आवडेल। तर तुमच्या मधमाशीबद्दलच्या लेखनाबद्दल आणि तुमचं जे पुस्तक आहे त्याबद्दल आपण मार्गदर्शन करावं। मी स्क्रीन शेअर करते आणि मग आपण सुरू करूया। सगळ्यांना दिसतंय? सर दिसतंय ना? हो हो दिसतंय। आपण सुरू करावी आपल्या व्याख्यानाला सुरुवात। धन्यवाद। सगळ्यात आधी माझ्या पुस्तकाचा परिचय, माझ्या विषयाचा परिचय करून देण्याची संधी मला महाराष्ट्र वृक्ष संवर्धिनी दिली त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे। हे जे पुस्तक आहे याची प्रेरणा किंवा याचा थोडासा इतिहास आपल्याला, म्हणजे काही घटना ज्या आहेत पूर्वीच्या त्या जाणून घ्यायला आवडेल। हे जे पुस्तक आहे त्या ते चित्र दिसतं ते फ्रेंडशिप विथ बीज, म्हणजे इंग्लिश पुस्तक आहे आणि एकाच वेळेला मी इंग्लिश आणि मराठी अशी ही दोन पुस्तकं, मैत्री मधमाशांची आणि फ्रेंडशिप विथ बीज या नावाने प्रसिद्ध केली। तर ह्याला उद्युक्त कोणी केलं तर डॉक्टर वी ग भिडे हे विज्ञान शोधिकेचं काम करत होते, ते व्हाईस चॅन्सलरही झाले, फिजिक्स डिपार्टमेंटचे हेड ऑफ द डिपार्टमेंट पण होते विद्यापीठाचे। तर एकदा त्यांनी बऱ्याच शास्त्रज्ञ लेखकांची बैठक घेतली आणि त्यावेळेला त्यांनी असं सुचवलं की कारण त्यांची जी विज्ञान शोधिका आहे ती विशेषतः विद्यार्थ्यांसाठी आहे, सामान्य लोकांसाठी सुद्धा आहे, तर त्याच्या मार्फत जर आपण काही एक पुस्तक ग्रंथमाला जर आपण तयार करू शकलो विविध विषयांवर तर ती उपयोगी पडेल। तर ह्या सगळ्या तिथे जमलेले शास्त्रज्ञ होते त्यांनी मान्यता दिली आणि मलाही त्यांनी विनंती केली की तुमचा विषय मधमाशा आहे तर त्यावर एखादं पुस्तक लिहाल का। तुम्ही एकदम लगेच आनंदाने हो म्हटलं आणि दुसऱ्या तिसऱ्या दिवशी लिहायलाही सुरुवात केली। त्याने ठराविक तारीख दिली होती या तारखेच्या आपण ते पुस्तक उपलब्ध करून द्यावं म्हणून। तर मी मला सांगायला आनंद आणि अभिमान वाटतो मी 2 महिन्याच्या आत हे संपूर्ण पुस्तक लिहून त्यांच्याकडे दिलं। दोन्ही इंग्लिश आणि मराठी दोन्ही भाषांमधली पुस्तकं मी त्यांच्याकडे सोपवली आणि त्यांनी ते प्रसिद्ध केलं। तर त्या मालिकेतलं माझं हे पहिलं पूर्ण झालेलं पुस्तक आहे असं मला विग भिडेनीच मला फोन करून सांगितलं। तर ह्या मंडळाचे कोणकोण सल्लागार होते, जयंत नारळीकर, गोविंद स्वरूप, बाळ फोंडके, कोळसकर, दीप्ती देवबागकर, पॉल रत्नस्वामी वगैरे असे, पंडित विद्यासागर, विजय कोवळेकर हे त्या मंडळात होते आणि त्या मंडळ संपादक मंडळात। तर त्या संपादक मंडळांनी पण ते त्याला मान्यता दिली आणि लगोलग ते प्रसिद्धही झालं। ही हा काळ आहे 1998 सालचा।
शेखर म्हणून होते फाटक, त्यांनी त्याचं मुखपृष्ठ आणि आतलं सगळं डिझायनिंग जे आहे ते त्यांनी केलं. आता हे जे तुम्हाला चित्र दिसत आहे तर अतिशय चांगल्या पद्धतीने तो विषय त्यांनी मुखपृष्ठाच्या द्वारे दाखवलेला आहे की मैत्री मधमाशांची केली पाहिजे. मधमाशा म्हटलं की फक्त डंख मारणाऱ्या आणि आपल्याला त्रास देणाऱ्या असाच आपली जी समजूत आहे ते मधमाशी तिच्या बोटावर बसलेली असं दाखवलेलं आहे. याच्याबद्दल मला आणखीन एक सांगावं असं वाटतं की आदिवासी लोक मधमाशा व्यवसाय करतात, मध गोळा करतात, तर त्यांची मुलं सुद्धा नागडी उघडी मुलं सुद्धा ती मधमाशांची मोहळं हाताळतात, काहीही त्रास होत नाही. तर जर व्यवस्थित आपण हरिष्ट करून आणि निश्चय करून जर मधमाशांची मोहळं हाताळायला सुरुवात केली तर त्या काही त्रास देत नाही. तर अशी ही या पुस्तकाची सुरुवात आहे. आणि ह्याची दुसरी आवृत्ती 2004 साली पण प्रसिद्ध झाली. पहिली झाली ते 1998 आणि दुसरी 2004. पण त्यावेळेला मुखपृष्ठ बदलावं लागलं कारण ते काय रॉयल्टीचे वगैरे वगैरे काही प्रश्न आले होते. हे सगळं मीच मग स्वतःहून अंगावर घेऊन प्रसिद्ध केलं. तर ही या पुस्तकाच्या जेनेसिस ज्याला म्हणतात त्याबद्दलची माहिती. त्या पुस्तकामध्ये अनेक गोष्टी अनेक विषय आलेले आहेत. काय की मधमाशा पालन करायचं म्हटलं तर नुसतं त्या टेक्निक माहिती असून चालत नाही. आपण आपल्या गोठ्यामध्ये पाळीव जनावरं ठेवतो, घोडे पा असतात, त्यांच्याशी म्हणजे एकच असतो तो आणि त्यांच्याशी आपली सलगी असते, कुत्रं पाळतो ते आपलं मित्र बनतं वगैरे. पण हे 1-to-1 असतं. पण इथे काय आहे, मोहळांमध्ये हजारो मधमाशा असतात, त्यांची पिढी सतत बदलत असते कारण कामकरी माशीचं आयुष्य फक्त 2 ते 3 महिन्याचं असतं, राणी माशीचं आयुष्य 2 ते 3 वर्षाचं असतं आणि नराचं सगळ्यात कमी म्हणजे एखादा महिनाभरच असतं. तर अशा प्रकारच्या जे पाळीव कीटक आहेत ते त्यांच्याशी आपल्याला सलगी तशी साधता येत नाही म्हणजे पाळीव जनावरांसारखी. तर त्याचं ते टेक्निक माहिती करून घ्यायला लागतं. पण हे माहिती करून घेण्याकरता मुळात काय काय लागतं, त्यांची संघटना कशी आहे, त्यांची जीवनशैली कशी आहे, त्यांचे स्वभाव विशेष काय आहेत, हे सगळं माहिती करून घ्यावं लागतं. ते मधमाशीची माहिती हे करून घेणं हे ह्या पुस्तकातनं सहज शक्य आहे. आणि बरेचसे चॅप्टर्स त्यावरच आहेत, म्हणजे जीवनचक्र, नंतर त्यांच्या आतमध्ये एकमेकांचे कसे व्यवहार चालतात आणि त्यांच्या वयोनुसार ते व्यवहार कसे बदलत जातात, त्यांच्या कामगिरीमध्ये कसा फरक पडत जातो आणि कोहेसिव्ह ज्याला म्हणतो आपण असं एक समाज जीवन, सामूहिक जीवन त्या कसं जगतात हे या पुस्तकाच्या द्वारे आपल्याला नक्की कळेल. आणि अगदी सरळ सोपी भाषा हे मूळ ठरवलं असल्यामुळे त्यात अडचण काही येणार नाही समजून गेला विषय. त्यामुळे जरूर पुस्तक आपण मिळवावं आणि वाचावं अशी माझी इच्छा आहे. आता ते झालेलं आहे, त्यात हे पुन्हा आउट ऑफ प्रिंट झालंय आणि आमचा प्रयत्न चालू आहे की याची तिसरी आवृत्ती काढावी. तर तसे प्रयत्न यशस्वी व्हावेत अशी माझी इच्छा आहे. आता मोहळाची पहिल्यापासून मी काही हे करत बसत नाही जीवन क्रम वगैरे. तर साधारण सर्वसाधारणपणे आपण शाळेत सुद्धा शिकलेलो असतो की अंडी कीटकांच्या संदर्भात, अंडी नंतर अळी अवस्था, नंतर कोशावस्था आणि प्रौढावस्था, ह्या चार ह्याच्या फुलपाखरांच्या संबंधात सुद्धा तसं आहे आणि या मधमाशांसारख्या कीटकांच्या संदर्भात सुद्धा आहे. तर पण ह्यांचं वैशिष्ट्य दुसरं काय आहे मधमाशांचं, तर त्यांचा एक कुटुंबच मोहळ्यामध्ये राहतं आणि त्यांचा एकमेकांशी संबंध असतो, म्हणजे सामूहिक जीवन असं त्याला म्हणतात. त्याची व्याख्या करण्याचा प्रयत्न शास्त्रज्ञांनी केला. सामूहिक जीवन म्हणजे कसं काय, तर आता मोनार्क बटरफ्लायज आपल्याला माहिती आहे की ते याच्या मिलनाच्या किंवा प्रजननाच्या वेळी फक्त एकत्र येतात आणि मग पुन्हा डिस्पर्स होतात. तर तसं हे नाहीये, हे कायम सगळ्या मधमाशा मोहळातल्या एकत्र राहतात आणि एकमेकांशी त्यांचे व्यवहार होतात. तर ते होण्याकरता म्हणून जी राणी माशी असते, म्हणजे आई ज्याला म्हणता येतात म्हणतो, एकच राणी माशी असते,
तर ती हिचा आणि पिलांचा संदर्भ संबंध कायम येत असतो. इतर कीटकांचं कसं असतं, अंडी घातले आणि निघून गेली, मग त्या अंड्याचं पुढे काय होतं, त्या अळी बाहेर आली किंवा त्यांच्यातनं काही पुढचे अवस्था बाहेर आल्या हे त्यांचं त्यांनी बघून घ्यावं अशी पद्धत असते. पण इथे ह्या त्यांच्या पिलाव्याचं संगोपन करावं लागतं आणि थेट प्रौढ मधमाशी बाद त्यातून बाहेर येईपर्यंत ते संगोपन करावं लागतं. एवढंच नाही तर एकमेकींची काळजी घ्यावी लागते. उदाहरणार्थ आता या तीन जे घटक आहेत या कुटुंबाचे, एक आहे राणी माशी ती आणि कामकरी माशी, हे दोन स्त्रीलिंगी घटक आहेत. फक्त दोन मधला पुन्हा फरक असा आहे की त्यांच्या आकारामध्ये तर फरक आहेच आहे, परंतु त्यांच्या प्रजनन याच्यामध्ये सुद्धा फरक आहे. म्हणजे कामकरी माशी ही अंडी घालू शकत नाही. सर तुमची स्लाइड पुढे कधी करायची सांगा हो मला. हा आता पुढे जायला हरकत नाही. तर ही जी राणी माशी आहे तिच्या बद्दलची वगैरे माहिती आता ओघाओघाने येईलच, तर त्याच्या आधीची पूर्वपीठिका मधमाशांच्या बद्दल आपल्याला जाणून घ्यायला आवडेल. तर ह्याच्याबद्दल असं दिसेल की मधमाशा ह्या आपल्याला प्राचीन काळात सर्व पार्टिसिपंट्स धन्यवाद. हा कोणाचा तरी माईक ऑन आहे. हा तर याची पूर्वपीठिका म्हणजे प्राचीनत्व काय आहे मधमाशांचं, तर आपल्याकडे वेद वाङ्मयात त्याचे उल्लेख आलेले आहेत. नंतरच्या साहित्यात सुद्धा कवी साहित्य म्हणजे कालिदास किंवा अशा काही संस्कृत साहित्यिक जे आहेत त्यांच्या साहित्यात याचे उल्लेख आलेले आहेत. पण हे सगळं वाङ्मयीन पुरावे असं त्याला म्हणता येईल. कारण मधमाशांचे याचे जिओलॉजिकल पुरावे असे काही मिळत नाहीत, पुरातत्वीय असे पुरावे तसे काही सापडत नाहीत. परंतु त्याच्याबद्दलचे काही इतर जे पुरावे आहेत ते सापडतात. उदाहरणार्थ आता जे चित्र आपल्याला दिसत आहे, ही जी चित्र दोन आहेत ती भीमबेटका ह्या ठिकाणची चित्र आहेत. आणि हे भीमबेटका म्हणजे भोपाळच्या जवळ एक डोंगर रांग आहे, त्या ठिकाणी काही गुहा आहेत आणि त्या गुहांच्या मध्ये ही शिला चित्र सापडलेली आहेत, खडकावर रंगवलेली चित्र. याचा शोध लागला. हे जे चित्र खाली दिसत आहे फोटो, ते डॉक्टर वाकणकर डेक्कन कॉलेजचे पुरातत्व शास्त्रज्ञ, तर ते एकदा भोपाळहून नागपूरला गाडीने निघाले होते आणि ते इकडे तिकडे बघत होते. तर त्यांना काही डोंगर रंग दिसल्या, तर त्यांच्या बरोबरच्या प्रवाशांकडे त्यांनी चौकशी केली आणि त्यांनी सांगितलं की होय, या डोंगर रंगांमध्ये काही गुहा आहेत आणि त्यामध्ये काही चित्र वगैरे आहेत, पण ती स्वापद वा रानटी स्वापद असतात त्यामुळे तिथे जायला कोणी धाडस करत नाही. तर आता त्यांनी विचारलं की इथे जवळपास कुठे स्टेशन आहे का मला इथे जायचंय, तर ते म्हणजे स्टेशन वगैरे काही नाही, पण गाडीचा वेग कमी झाल्याबरोबर त्यांनी आपला बाढ विस्तारा खाली टाकला आणि थेट त्या गुहांमध्ये गेले. आणि ही गोष्ट आहे 1957 सालची. आणि मग त्यांनी त्या गुहांचा शोध लावला आणि मग त्याचं कार्बन डेटिंग वगैरे केलं आणि ही चित्र आहेत ती 40,000 वर्षापूर्वीची आहेत असा त्याला मान्यता पण मिळाली कार्बन डेटिंगच्यामुळे. आणि ही चित्र म्हणजे ह्याचा पुरावा आहे की आता जे आपण मध आग्या मोहळांमधनं मध काढतो त्याचं जे तंत्र आहे तेच तंत्र ह्या चित्रांमध्ये पण दाखवलेलं आहे, म्हणजे कसं काढायचं शिडा वगैरे लावून. तर असं तर हे हा एक पुरावा प्राचीनत्वाचा आहे. आणि हे स्पेनमध्ये जे सापडलं होतं ते फक्त 15,000 वर्षापूर्वीचं आहे आणि काही जण म्हणतात ते 8,000 वर्षापूर्वीच आहे. तर त्याच्याही पूर्वीचं आपल्याला नेक्स्ट तर त्याच्याही पूर्वीचं आपल्याला ते सापडलेलं आहे. आता ही मधमाशी जी आहे, मी मगाशी म्हटलं की सामूहिक जीवन जगणारी आहे, तर ती उत्क्रांत होत गेली. उत्क्रांती जी झाली कीटकांची त्यामध्ये हा एक वर्ग वेगळा आहे, त्याबद्दल मी आता काही बोलत नाही कारण फार लांबेल बोलणं. तर मधमाशा वर्गीय जे कीटक आहे त्यांच्यामध्ये मधमाशी ही सर्वात अधिक सोशल ऑर्गन इन्सेक्ट आहे असं म्हणता येईल.
पण त्याची डेव्हलपमेंट किंवा उत्क्रांती इव्होल्युशन जी झाली आहे ती चकित करणारी आहे. आणि मग अशी मी म्हटलं की आई आणि तिची पिल्लं यांचा काहीतरी संबंध यावा लागतो तसं यांच्यामध्ये झालं. पण हे होत कसं गेलं तर जे वनस्पती आहेत त्यांची उत्पत्ती आधी झाली फुलणाऱ्या वनस्पती आणि कीटक जे आहेत हे असे मधमाशांसारखे किंवा फुलपाखरांसारखे ज्यांचं जीवन फुलणाऱ्या मधमाशांवर फुलणाऱ्या वनस्पतीवर अवलंबून आहे त्यांचं आणि यांचं उत्क्रांती एकाच हातात हात घालून झाली आणि त्यांच्यात जे बदल झाले वनस्पतींमध्ये फुलांच्या स्ट्रक्चरमध्ये किंवा मधमाशांच्या शरीर रचनेत स्वभाव वैशिष्ट्यात ते असे हातात हात घालून झाले आणि परस्पर पूरक असे झाले. तर याचा उपयोग पुढे येईलच की परागकण गोळा करण्याकरता आणि परागीकरण करण्याकरता मधमाशांसारखा कीटक नाही. कारण एकाच वेळेला 25-30-40 हजार मधमाशा एकाच वेळेला फुलांवर जाऊ शकतात आणि परागीकरण प्रभावीपणे करू शकतात अगदी थोडक्या काळात जी फुलणारी पुरवणारी. आता याच्या व्हरायटीज आणखीन एक प्राचीनत्व म्हणजे भारत आणि भारत उपखंड म्हणूया की या मधमाशांची उत्पत्ती स्थान आहे. आणि त्याचं उदाहरण जे चार जातीच्या मुख्यतः मधमाशा मिळतात. रेणुका बाबाला फोन कर ना जरा, थांब एक मिनिट, आधी नको फोन करू. आग्या माशा, नंतर फुलोरी माशा. ह्या फुलोरी माशा ते 2 फूट असलेलं त्यांचं पोळं असतं, उघड्यावर ही दोन्ही बांधतात. नको करू. आणि अंधारात घर ही 7 पोळी दाखवलेली आहेत एकमेकांना समांतर असलेली. ती अंधारात झाडाच्या डोलीत किंवा खडकाच्या डोलीत वगैरे खडक कपारीमध्ये ही सातेरी नावाची जी कोवळी आहे मोळ बांधतात. ही जात आहे ती आणि ह्याच्यापासून मध, त्या तिन्हीपासून मध आपल्याला मिळतो. पण या दोन ज्या जाती आहेत मग पहिल्यांदा सांगितल्या त्याला जंगली जाती म्हणता येईल, आगे आणि ही मोळ फुलोरी जाती. आणि ती सीझनल असते, जिथे फुलोरा असेल तिथे ते जाणार 2-3-4 महिने काहीतरी राहतील आणि पुन्हा भटक्या ह्याच्यात ते निघून जातात आणि दुसरीकडे ते वस्ती करतात. पण सातेरी माशी एका ठिकाणी वर्ष 2-2 वर्ष राहते आणि म्हणूनच ती पाळायला अतिशय सोयीची आहे असं ठरलं. आणि ह्याच्यावर काही संशोधन पण सुरू झालं पुढे. तर ह्याच्यात आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे या सर्वांना सूर्याची गरज असते, त्यांचं ओरिएंटेशन असतं ते सूर्यकिरणांच्यावर असतं. म्हणजे आम्ही संशोधन केलं त्यावेळेला असं दिसलं की आग्या माशांची जी मोहळं झाडावर 100-100 झाडं मोहळं एकेका झाडावर असतात तर त्यांची दिशा जी असते ते दक्षिण पूर्व आपलं दक्षिण उत्तर अशी हे असते. म्हणजे त्याचं जे सूर्यकिरण पडायला पाहिजे ते पश्चिम आणि उत्तरे पूर्वेकडनं येणारे सूर्यकिरण पडले पाहिजे अशा पद्धतीने त्यांची पूर्वी जी हे होती आपले पारंपरिक ह्याच्यात तर ते अशी ह्याच्यामध्ये सुद्धा सापडतात मडक्यांमध्ये. नेक्स्ट, तर या जाती ज्या आहेत त्या सगळ्या जाती भारतीय उपखंडात सापडतात म्हणजे हे उगमस्थान आहे ह्याच्यावर. आणि ह्याच्यावर पुन्हा जेनेटिक रिसर्च सुद्धा झाला, क्रोमोझोम नंबर, त्यांचे सूत्र, रंगसूत्र यांची संख्या वगैरे. आणि त्यावरनही सिद्ध झालं की यांची मूळ स्थान जे आहे ते भारत आहे आणि त्यावरनच ज्या पाश्चात्य मधमाशा आहेत, पाश्चात्य मधमाशा या माणसांनी नेलेल्या आहेत त्यांच्या प्रवासाबरोबर म्हणा किंवा त्या स्वतः नैसर्गिकरित्या प्रवास करत इतर खंडामध्ये पसरल्या. पण उगमस्थान जे आहे ते भारतीय भूखंड आहे. हे जे दाखवलंय ते पोळ्याची रचना, हे जे चित्र आपल्याला दिसतंय ते पोळ्याची रचना कशी असते, तरी 7 असो नाहीतर 1 पोळ असो पण प्रत्येकाची रचना ही अशीच असते. आणि ह्याच्यात जो छेद दाखवलेला आहे बघा, ह्या बाजूने हे जे लांबट घर आहे पण इथे जे त्यांचं ओपनिंग आहे ते षटकोनी आकाराचंच आहे आणि मध्ये एक भिंत आहे आणि दोन्ही बाजूला ही घर आहेत. या घरांचा उपयोग मध साठवायला, नंतर परागकणांचा साठा म्हणजे अन्न जे त्यांचं आहे ते, नंतर पिलाव्याचं संगोपन, नंतर राणी माशी तयार करणं, नरांची घरं, अशा प्रकारची ही त्यांची सगळी रचना असते. आणि त्याच्यासाठी जे मेण वापरलं जातं ते अत्यंत कामाचं कॉस्टली असतं. कारण 10 किलो मेण तयार करण्याकरता 1 किलो आपलं 1 किलो मेण तयार करण्याकरता 10 किलो मध खावा लागतो त्यावेळेला. पण ही उत्सर्जन संस्था जी आहे त्याच्यातनं मेण स्रवतं मेणाच्या ग्रंथींमधनं
द्रव मेण असतं आणि त्यांचा हवेशी संबंध झाला की त्याच्या चकत्या बनतात आणि त्या चकत्या मधमाशा आपलं पोळी बांधण्याकरता करतात आणि ते एकमेकांकडे त्या चकत्या देतात वगैरे आणि त्या आधार जो असतो पोळ बांधण्याचा तिथपर्यंत नेतात आणि बांधकाम सुरू होतात पुढे नेक्स्ट. हे मगाशी मी म्हटलं ते घटक आहेत, हा नर आहे, ही राणी आहे आणि हा वर्कर आहे पुढे नेक्स्ट. आणि ही मगाशी मी म्हटलं ते पोळ्याची जी रचना आहे तिथे परागकणांचा साठा असतो एका कोपऱ्यांमध्ये, मधाचा साठा सगळ्यात वर असतो आणि ह्याचाच उपयोग करून नवीन जी आपण पेट्या तयार केल्या किंवा पोळी तयार व्हावी त्याच्या दृष्टीने मध निष्कासन करण्याच्या दृष्टीने म्हणून ह्याचा आपण उपयोग करून घेतलेला आहे आणि इथे ह्या पिलाव्याचं संगोपन चालतं आणि ह्या सगळ्या कामकरी माशा आहेत आणि कामकरी माशांच्या मधोमध एक मोठी जी आहे ती राणी माशी आहे. तिच्या काही अटेंडंट माशा असतात आणि तिची तिचं संगोपन, तिची स्वच्छता करणं, तिला सतत भरवत राहणं वगैरे, रॉयल जेली म्हणून एक पौष्टिक पदार्थ असतो प्रथिनयुक्त तो तिला सारखा भरवला जातो आणि त्यामुळेच तिची जी जननेंद्रिय ओव्हरीज वगैरे त्याची वाढ चांगली होते आणि ती हजारो अंडी घालू शकते. रोज ती 1000 म्हणजे फुलोऱ्याचा जर सीझन असेल त्यावेळेला 1000 अंडी ती रोज घालते, म्हणजे एग लेईंग मशीन असं तिचं तिला म्हणता येईल. पण अंडी घालून ती निघून जाते, ती आधी प्रत्येक घर तपासून बघते स्वच्छ आहे ना, अंडी घालण्यालायक आहे ना, आणि मग अंडं घालतलं की मग ती निघून जाते आणि मग बाकीचं काम जे आहे त्या नर्स बीच ज्याला म्हणतो आपण संगोपन करणाऱ्या कामकरी माशा त्या करत असतात. तर त्यामुळे त्या संगोपन होतं आणि त्यातनं प्रौढ मधमाशा बाहेर पडू शकतात. तर पहिल्या काही 2-3 दिवसात त्यांना प्रथिनयुक्त रॉयल जेली म्हणजे मेंदू मधमाशांच्या मेंदूच्या ठिकाणी काही ग्रंथी आहेत त्यातनं प्रथिनयुक्त रॉयल जेली तयार होते आणि ती तोंडावाटे भरवली जाते, म्हणजे पहिल्यांदा आळ्यांमध्ये आणि नंतर मग जसजशी त्यांची वाढ होईल दुसऱ्या तिसऱ्या दिवशी मग त्यांना परागकण आणि मधाचा पुरवठा केला जातो खाद्यान्नाचा. नेक्स्ट. ही पुन्हा ही जे आळीचं संगोपन करताना तिची हे वाढ पूर्ण झाली की ती मेणाच्या चकत्यांनी ते सी घरं जी आहेत ती सीलबंद केली जातात आणि मग आत प्रौढ माशीचं रूपांतर आपलं पिपाचं कोशावस्थेचं रूपांतर प्रौढ माशीत होतं आणि प्रौढ माशा यातनं बाहेर पडतात पुढे नेक्स्ट. हे जे आहेत खालची दाखवलेली ही राणी घर आहेत, ती फक्त फुलोऱ्याच्या हंगामातच, म्हणजे राणीचं आयुष्य 2-3 वर्षाचं असं मी सांगितलंच, ती शेवटी शेवटी तिची अंडी घालण्याची क्षमता कमी होते, ते मधमाशांना कळतं. मधमाशा सतत तिला तिचं अंग स्वच्छ करण्याकरता चाटत असतात, तिच्या शरीरात काही ग्रंथी असतात आणि त्यामध्ये काही जो स्राव असतो त्यावरनं मग राणीची अवस्था काय ते कळतं मधमाशांना आणि अजून ठीक आहे कार्यक्षम आहे हे कळत जातं. पण जसजशी ती म्हातारी होत जाईल तसतसा ह्याच्या गुणात्मक फरक पडत जातो आणि तो ते मधमाशा जाणतात आणि त्यावेळेला राणी घरं तयार केली पाहिजेत असा संदेश त्यांना मिळतो आणि तो संदेश सर्व मोहळभर पसरवला जातो आणि मग त्याप्रमाणे यातलीच काही जी घरं आहेत ज्यात सफल अंड घातलेलं आहे, सफल अंड्यातनं कामकरी आणि राणी माशी आणि अफल अंड्यातनं नरमाशी अशी तयार होते. तर हे सफल अंड्याचेच एक रूपांतर हे खारकेसारख्या लांबट घरामध्ये केलं जातं. हे आकार वाढवण्याचं कारण असं आहे की रॉयल जेलीचा सेट साठा ही जी लार्वा आहे याचा अळी राणी माशी तयार करणारी जन्म देणारी तिला भरपूर प्रथिनयुक्त अन्न दिलं पाहिजे असं असतं आणि शेवटी तिचे पण निराळ्या अवस्थांमध्ये ती जाते आणि शेवटी तिचं वाढ पूर्ण झाली की हे घर आहे तेही सुद्धा लिंपलं जातं. पण ही आता मग ठराविक काळानंतर 16व्या दिवशी राणी माशी बाहेर पडते, प्रौढ राणी माशी. त्यावेळेला एकाच वेळेला काही घरांमधनं असं ते बाहेर पडण्याची शक्यता आहे पण त्यांच्यात रायव्हलरी असते, मी सुपिरियर आहे असं एकमेकांना ते सांगतात, एक विशिष्ट प्रकारचा आवाज ऐकू येत नाही हे कबूल आहे, परंतु त्यांच्या लहरी ज्या आहेत त्यांच्या शरीरातनं ते कंपनं जी आहेत ती त्यांच्यापर्यंत पोहोचत, मधमाशांना हिअरिंग हे काही नाही आहे ऑर्गन्स, तरी सुद्धा ती कंपनं त्यांच्यापर्यंत पोहोचतात आणि राणी माशांची जी हे असतात ती
आवाज करणं, शिट्टी सारखा थोडासा आवाज करतात, तर तो इतर माशांना पण कळतो. आणि काही पहिल्यांदा येणारी जी राणी माशी आहे ती हा घरात डंख मारून त्या आतल्या राणी माशीला मारण्याचाही प्रयत्न करते. समजा यदा कदाचित दोन तीन राणी माशा एकाच वेळेला बाहेर आल्या तर त्यांच्यात आपापसात लढाई होते. राणी माशीचा जो डंख आहे ती फक्त प्रतिस्पर्धी राणी माशीच्या विरोधातच वापरते, इतर ठिकाणी कुठेही ती वापरत नाही. या उलट वर्कर बीज कामकरी माशा आहेत त्या मात्र संरक्षक म्हणून त्यांचा जो डंख आहे तो कुठेही म्हणजे इतर प्राण्यांना माणसाला किंवा कोणालाही मारू शकतात आणि घायाळ करू शकतात. पुढे हे त्यांचं जीवनचक्र दाखवलं. पुढे हा आता मी मगाशी सांगितलं होतं की कामकरी माशांमध्ये कामाची विभागणी झालेली असते. तर सुरुवातीला जे काम आहे ते पोळं बांधण्याचं काम आहे. त्यावेळेला काय असतं, पहिल्यांदा अगदी स्वच्छता आणि पोळं बांधण्याचं काम. त्यावेळेला मधमाशांच्या शरीरात त्यांनी जो मध खाल्लेलं आहे त्यापासून मेण तयार होतं. मेणाच्या ग्रंथी त्यांच्या पोटाच्या खाली असतात, चार जोड्या आहेत आणि त्यातनं ते मेण लिक्विड वॅक्स ही निर्माण होते. आणि ते इथेच ह्याच्यात एक पॉकेट सारखं असतं, त्यामध्ये ते साठतं आणि ते हवेशी संपर्क झाला की त्याची चपटी बनते. आणि मग ती आपल्या दोन्ही पायाच्या जोडीनी ती बाहेर काढतात आणि ते जिथे बांधकाम चाललंय तिथपर्यंत त्याचा पुरवठा होतो. नंतर मग पुढच्या 16-17 दिवसानंतर त्यांचं काम बदलतं, कारण यांचं आता मध खाणं वगैरे सगळं कमी होत जातं आणि हे सुद्धा बंद होतं, मेण श्रवण कमी होतं, पण त्यांच्याकडे दुसरी कामगिरी येते. तर सुरुवातीच्या काळात त्या मोहळाचं संरक्षण करणं हे करत असतात, कारण मोहळावर अटॅक होतो, इतर मोहळातली मधमाशा येऊन त्यांचं मध लुटून नेणार वगैरे. तर ते त्याच्यापासून संरक्षण करण्याकरता त्यांची एक फळी त्यांच्या प्रवेशद्वाराजवळ बसलेली असते. आणि त्यानंतर त्यांचं फील्डवर्क सुरू होतं. ऍक्च्युली फुलोऱ्यावर जाणं आणि मध गोळा करणं, परागकण गोळा करणं आणि त्याच्या ती कामं मग शेवटपर्यंत होतात. आणि मधमाशांचं वैशिष्ट्य असं आहे की आपलं हायजीन जे आहे मधमाशांच्या मोहळातलं त्या अत्यंत काटेकोरपणे पाळतात. म्हणजे कसं, तर जो लार्वा असतो डेव्हलप होणारा तर तो शेवटी त्याचं हे जे आहे आतडं ते पूर्णपणे बंद असतं, म्हणजे गुदद्वार तर ओपन नसतं. आणि तो त्याच्यात जे खाल्लेली विष्ठा असते ती सगळी तिथे साठत जाते. आणि शेवटी ज्या वेळेला त्याची प्रौढावस्था होणार असते त्यावेळेला काट टाकते. आपल्याला माहिती आहे एकडायसिस ज्याला म्हणतात, म्हणजे साप जसे काट टाकतो तसं कीटकही काट टाकतात. तर ती कात टाकलेली टाकली जात असताना त्या कातीमध्येच हे सगळं गुंडाळलं जातं. त्यावेळेला ते शेवटी विष्ठा त्यामध्ये गुंडाळली जाते आणि ती अलगदपणे त्याची पुरचुंडी मधमाशा स्वच्छ करणाऱ्या मधमाशा बाहेर टाकून देतात. म्हणजे तिथे तो जो मधाचं करण जी आळी असते शेवटी ती त्यांना तिला भरवलेला मध असतो किंवा काही रॉयल्टी दिसते त्यात अक्षरशः तरंगत असते, पण ते खराब होऊ नये ही अशी निसर्गाने काळजी घेतलेली आहे. दुसरी निसर्गाने काळजी घेतली म्हणजे मधमाशा ज्या मरतात प्रौढ मधमाशा त्या मोहळात कधीच मरत नाही, बाहेर शेवटी बाहेर जाऊन मरतात. अगदीच जर काही अचानक रोग वगैरे झाले आणि मेल्या तर मग त्यांची स्वच्छता करावी लागते, नाही तर कारण त्यांची विष्ठा रोग कारक विष्ठासुद्धा खाली त्या मेन याच्यावर खालच्या तळपाटावर वगैरे किंवा मोहळामध्ये खाली पडलेली असते तर त्यापासून काही रोग होण्याची शक्यता असते. नेक्स्ट तर असं हे सगळं त्याचं आतडं वगैरे दाखवलंय. आणि हे पुढे नेक्स्ट हा याच्यात एक जर पहिली दाखवा आधीची दाखव. हा ही जे तिथे रेशीम ग्रंथी पण असतात, जसे रेशीम कीटकांमध्ये असतात तसे मधमाशांमध्ये सुद्धा असतात. तर कोशावस्थेच्या भोवती ते एक कोशही विणतात आणि त्याचं हे रेशीमाच्या ह्याच्यातनं एक धागा बाहेर पडतो आणि त्यातनं त्याचा उपयोग करतात. नेक्स्ट हा हे राणीमाशी आणि कामकरी माशींच्या प्रजनन संस्थेतला फरक आहे. ही जे आहे हे राणीमाशीचं आहे आणि हे कामकरी माशीचं आहे. तर राणीमाशीच्या अंडाशयामध्ये जवळजवळ एकेका बाजूला हजार हजार हे असतात अंडवाहिनी आणि इकडेही असतात आणि त्यांचं दोघांचे एकत्र जोडून मग शेवटी एकत्र येतात आणि खाली ते अंड घालण्याचं हे असतं. आणि
इथे जे दाखवलेलं आहे हे वैशिष्ट्य आहे की राणीमाशी जी बाहेर पडते संयोगाला ती फक्त एकदाच मोहळाच्या बाहेर जाते, आकाशात उंच उडते, तिच्या मागे नर लागतात आणि तिच्या राणीमाशीचा जो वास असतो तो त्यांना ग्रहण करता येतो. त्यांचे डोळे मोठे असतात ह्याच्यावरचे, त्यामुळे ते वेगाने अगदी जेटच्या सारखा आवाज करत ती राणीमाशी बाहेर पडते आणि तिच्या मागे नरांचं, आणि जे नर सबल असतात तेच राणीमाशीपर्यंत पोहोचू शकतात आणि त्यांचा संयोग होऊ शकतो. आणि संयोग झाल्यानंतर ते जे वीर्य असतं ते या वीर्य संचयिकेमध्ये स्पर्मेतिका ज्याला म्हणतात त्यामध्ये ते गोळा होतं आणि ते आयुष्यभर ते राणीमाशी वापरते. काय होतं की हे अंडी घालताना ह्या नळीतनं आणि ह्या नळीतनं ते एक एक अंड बाहेर पास करते. इथे आल्यावर एक विशिष्ट प्रकारचं प्रेशर तयार होतं आणि त्यामध्ये हे विश्व वीर्य संचयिकेतनं ते स्पर्म सोडायचे का नाही हे मधमाशी राणीमाशी ठरवते. ज्यावेळेस नरांची गरज असते त्यावेळेस ते ती फक्त सोडते आणि राणी कामकरी माशा असतील त्यावेळेला ती सोडत नाही. म्हणजे जी अंडी घातली जातील पुढे ती अफल असतात आणि त्यातनंच कामकरी माशा तयार होतात. फक्त राणीमाशी आणि नर हे सफर अंड्यातनं बाहेर पडतं. नेक्स्ट. हा आणि इथे एक मिनिट पुन्हा पूर्वीचं, आणि इथे जी आहे की हे जे अंडाशय आहे यांचं कामकरी माशींचं ते डेव्हलप झालेलं नाही आहे बघा याचा सारखं आहे. आणि ते केव्हा तयार होतं की राणीमाशी समजा इमर्जन्सीमध्ये मेली आणि राणीची गरज आहे असं वाटलं तर मग ती कार्यक्षम होते आणि काही अंडी घालते, परंतु ती पुन्हा अफल असते पण त्यातनं नर माशा तयार होतात आणि किंवा लिंग वर्कर्स तयार, नर माशा नाही तयार होत, नर वर्कर्स तयार होतात आणि मग त्या मोहळ जे आहे ते पुढे काम करू शकत नाही कारण नवीन प्रजा तयार होऊ शकत नाही पुढे. हा आता मधमाशीच हे जे आहे परागकण गोळा करणं, त्यांची जी ऍबिलिटी मी म्हंटल परागीकरण करण्याची, ती बऱ्याच गोष्टींवर अवलंबून आहे. म्हणजे वनस्पतींचा आणि मधमाशांचा जो सहसंबंध आहे तो अनेक गोष्टींवर अवलंबून आहे. म्हणजे फुलाची रचना कशी आहे, नंतर फुलं हलतायत का, रंग कसा आहे, नंतर त्यातला जो बाहेर पडणारा मकरंद आहे त्याचा वास कसा आहे वगैरे वगैरे, आणि त्यांची त्यावेळची गरज काय आहे मधमाशांची. काही वेळेला फक्त परागकणच पाहिजे असतात प्रथिनयुक्त, काही वेळेला कर्बयुक्त मकरंदच पाहिजे असतो आणि काही वेळा दोन्ही पाहिजे असतं. तर हे सगळं ठरवतात मधमाशा आणि ते फुलांच्या कडनं कळू शकतं. आणि मधमाशा ह्या आपल्याला माणसांना हे दिसत नाही, काय म्हणतात त्याला अतिनील हे आणि अल्ट्राव्हायलेट म्हणजे, आणि जो इन्फ्रा रेड आहे तो आपल्याला दिसू शकतो पण मधमाशांचा उलट आहे. आणि मधमाशा त्यामुळे फुलांवर जाऊ शकतात, अगदी ढग आलेले असताना सुद्धा त्या फुलांचा मागोवा घेऊ शकतात फुलोऱ्याचा, आणि मग त्याच्यावर जाऊन त्या नेक्स्ट ते गोळा करू शकतात ते फुलाची रचना. आणि ह्या सगळ्याचं जो वर्तन हे आहे मधमाशांचं कसं असतं म्हणजे विशेषतः कम्युनिकेशन हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. तर ह्यावर ऑस्ट्रियन कार्ल व्हॉन फ्रिश याने संशोधन केलं बी बिहेव्हिअरिस्ट, तर त्याचं त्याला त्याबद्दलचं 1972 साली नोबेल प्राईज मिळालं. सगळ्यात अधिक संशोधन झालेलं कीटक कोणतं असं जर आपण विचारलं तर मधमाशी असं आहे. आपल्याला इतर काही कीटकांवर संशोधन झाल्याचं माहिती आहे मलेरियाच्या डासांवर वगैरे, परंतु सगळ्यात जास्त झालेलं आहे आणि अजूनही चाललंय आणि नव्या नव्या गोष्टी अजूनही सापडतात. तर हा असा कार्ल व्हॉन फ्रिश. पुढे कार्ल व्हॉन फ्रिशने आणखीन काय दाखवलं की फुलोऱ्याचा म्हणजे आता मधमाशा मोहळातनं बाहेर पडल्यावर जायचं कुठे तर त्यांना काही स्काउट बीज असतात म्हणजे दिशादर्शक किंवा माहिती देणाऱ्या संशोधक अशा काही मधमाशा पहिल्यांदा बाहेर पडतात आणि त्या चौफेर चारही दिशांना जातात. सगळीकडे जाऊन काय आहे, कुठे आहे, फुलोरा आहे का, आपल्याला उपयोगी आहे का वगैरे माहिती गोळा करतात. तिथून आणलेले नमुने
गोळा करून आणतात, त्याचं अंतर किती आहे, परत तिथे जायला उंचावरनं जावं लागतंय का, वाऱ्याची दिशा कशी आहे, ही सगळी माहिती त्यांच्या मेंदूच्या संगणकाकडे साठवतात आणि ती माहिती आपल्या जे सहकारी मधमाशा आहेत मोहळातल्या त्यांना द्यायची त्यांची घाई असते. तर याबद्दलचं काम त्यांनी केलं आणि हे कशी दिशा वगैरे कशा मधमाशा ओळखतात, तर त्याचे तीन संदर्भ असतात. एक म्हणजे मोहळ, नंतर मोहळापासून त्या फुलोऱ्याची दिशा आणि फुलोऱ्याचे ठिकाण उंची वगैरे आणि त्यावेळची सूर्याची आकाशाची स्थिती ती सतत बदलत असते. तर ह्याचा सगळ्याचं गणित त्या मधमाशा करतात, मेंदूत साठवतात आणि नमुनाही गोळा करतात आणि मोहळात येतात आणि हे सगळं दाखवतात कसं, तर एक प्रकारचं नृत्य, संदेश नृत्य त्या करतात मोहळावर येऊन पोळ्यावर. आणि पोळं असतं ते अंधारात असतं, म्हणजे आग्या माशांचं फुलोऱ्यांचं उजेडत असेल जरी खरं असलं तर त्याही डान्स करतात. त्यांचा डान्सची पद्धत वेगळी आहे, परंतु अंधारात ह्या डान्स करतात आणि डान्स करताना जो नमुना आणला असेल तो आतल्या मधमाशांना देतात आणि त्यावरनं त्याचं गुणवत्ता त्या ठरवतात इतर मधमाशा. आणि निर्णाळे ग्रुप निर्णाळे दिशांनी गेलेले आपापली माहिती कळवतात, जास्तीत जास्त मध मिळणारा ठिकाण जवळात जवळ कमीत कमी ऊर्जा घालवून असं जे ठिकाण असेल त्याचं शेवटी लोकशाही पद्धतीने सिलेक्शन होतं. आणि मग सगळ्या मधमाशा ठरवतात की हे हिनी जे आणलेली माहिती ह्या गटाने तीच उपयुक्त आहे आणि त्याच गटात त्या फुलोऱ्यावरच त्या जातात. कारण काय आहे की फुलोऱ्याचा काळ कमी असतो, दिवसातनच सकाळी एक तास दोन तास फुलोरा येणार असतो, तर त्या काळातच तो अन्न संग्रह करणं तातडीने गरजेचं असतं. बरं, ह्याच्यात पुन्हा आणखीन काही काही त्यांनी हिशेब केलेले असतात. काय असतं की जाताना मध खायचा पुरेसा ऊर्जा निर्माण होते, फुलोऱ्यापर्यंत पोहोचेपर्यंत ती ऊर्जा पुरते, फुलोऱ्यातला थोडासा मध खायचा परत येताना ती ऊर्जा उपयोगी पडते, परंतु अतिरिक्त साठा पराकणांचा त्यांच्या पायाच्या जोडीत करतात, पुरण बास्केट त्याला म्हणतात. आणि मकरंद जो असतो तो हनी सॅक म्हणून आतड्याला जोडलेलीच एक पिशवी असते, त्यामध्ये ते गोळा करतात आणि मग त्याच्यावर जे आपली काही जे हे एन्झाईम्स त्याचा परिणाम सुरू होतो आणि त्या मधात त्या मकरंदामध्ये शुगर जे असतात ते कॉम्प्लेक्स म्हणजे शुगर किंवा फ्रुक्टोज ह्या शुगर्स असतात. तर त्याचं हे करणं रूपांतर साध्या याच्यामध्ये करणं हे ते काम सुरू होतं. ते झालं की तो जो मधाचा थेंब आहे तो तोंडावाटे बाहेर काढून त्या मधाच्या मध साठवण्याच्या षटकोनी घरामध्ये साठवतात. तर ती लगबग चाललेली असते आणि लगेच पुन्हा फुलांवर जायचं ही त्यांची घाई असते. ही जी सगळी अंतर कशा प्रकारचं मिळेल वगैरे ही सगळी मेंदूतली मेंदूच्या संगणकात नोंदवलेली माहिती आहे ती आतल्या मधमाशांना देतात आणि सगळ्याच्या सगळ्या मधमाशा जास्तीत जास्त मध त्यावेळेला गोळा करायला सुरुवात करतात. आता फक्त मधच नाही तर पाणी सुद्धा गोळा करायला लागतं काही वेळेला. आणि पाणी कशा करता, तो उन्हाळ्यात विशेषतः ज्यावेळेला मोहळाचं तापमान वाढतं तर त्यावेळेला ते पाण्याचे थेंब ठिकठिकाणी साठवतात, आपला पंखाची जोडी जी आहे ती वेगाने पालवतात, त्यामुळे वाऱ्याचा झोत त्याच्यावर जातो आणि त्या पाण्याचं बाष्पीभवन होऊन थंडावा निर्माण होतो. तर हे करण्याकरता त्या पाणीसुद्धा गोळा करतात आणि त्यावेळेला पातळ मध गोळा करणं हे त्यांचं एक वैशिष्ट्य असतं. जास्ती घट्ट मध गोळा करायचं नाही आणि पातळच मध गोळा करायचा असं एक त्यांचं वैशिष्ट्य असतं. तर हे त्या मधमाशा ठरवतात त्या सीझन प्रमाणे, त्या त्या वेळेला मोहळाची गरज काय त्याप्रमाणे आणि त्याप्रमाणे त्यांचं अन्न संकलन चालू असतं. ज्या वेळेला फुलोऱ्याचा काळ असतो आणि प्रजननाची म्हणजे विशेषतः पावसाळा किंवा नंतरचा येणारा काळ, तर त्यावेळेला प्रजनन व्हायला पाहिजे, संगोपन व्हायला पाहिजे, त्यावेळेला पराकणाची जास्त गरज असते, तर ते त्याचाही साठा त्या करत असतात. आणि ज्या वेळेला काहीच मिळत नाही त्यावेळेला हा अन्न साठा उपयोगी पडावा हाही त्यांचा एक उद्देश असतो. पण त्याच्यावर माणूस घाला घालतो आणि त्यांचा तो साठा पळवतो. आता त्याच्याबद्दल आपण नंतर बोलूया. तर हे त्यांच्या वर्तन वैशिष्ट्यांनी ओळखलं होतं. हे बघा, आता ही जी जोडी आहे हे फुलावर गेलेली मधमाशी आहे, तिचं अंग कैसाळ असतं, त्याला शाखा असतात म्हणजे ब्रँच
हेअर्स असतात, त्यामुळे सबंध अंग जसं आपण गिरणीत बघतो की नाही, गिरणीत दळण दळणारा माणूस त्याचं सगळं अंग आणि चेहरा पिठाने झाकलेला असतो, तसं हिचं सगळं शरीर सगळं या पराकणांनी झाकलेलं असतं. आणि मग ती सगळ्या पराकण पहिल्या जोडीकडनं दुसऱ्या तिसऱ्या असं करत पायाच्या शेवटच्या जोडीकडे तिथे खोबण असते, त्या खोबणीमध्ये ते साठवते, त्यात थोडंसं नेक्टर किंवा हे मिसळते आणि त्याचे गोळी बनवते आणि तो परत आणते आणि तो पराग संकलनाच्या याच्यामध्ये घरामध्ये हे पाहिजे. ते हनी सॅक दाखवलेली आहे, नंतर हे एकमेकींना भरवणं चाललेलं आहे, पासिंग ऑन नेक्टर म्हणजे कशाकरता मी कुठल्या प्रकारचं नेक्टर आणलेलं आहे काय वगैरे, आणि हे चालू असतं पुढे. नेक्स्ट, आता हे गोळा करताना सुद्धा मधमाशा जिभेचा उपयोग करतात. तर ही जी आपण इंक फिलर बघतो, आपण शाई भरण्याचं जे ट्यूब असते मागे बल्ब असतो रबराचा, तो दाबला की हवा म्हणजे व्हॅक्युम तयार होतो आणि त्यातनं मग शाई वर येऊ शकते सोडलं की, तसंच हे असतं. फक्त कायमस्वरूपी हे ट्यूब बनलेली नसते, तर निराळे जे भाग आहेत शरीर मुखावयवाचे ते एकत्र येतात आणि ती नलिका तयार होते आणि ती नलिका त्या मकरंद ग्रंथीमध्ये बुडवली जाते आणि तिथून तो सक केला जातो, शोषला जातो आणि तो मध पोटामध्ये किंवा मकरंद पोटात तयार होतो. आता ह्याच्यात सुद्धा आणखीन एक फरक असा आहे की ज्यावेळेला मध गोळा होतो त्यावेळेला 80% पाणी आणि 20% साखर असं प्रमाण असतं. तर मध जर टिकायचं असेल, पक्व करायचं असेल, तर नेमकं ह्याचं उलट करायला पाहिजे, म्हणजे 20% पाणी आणि 80% साखर. तर त्याचं कसं करायचं, तर मग हा मधमाशा काय करतात, आज जे बसलेले मधमाशा असतात तो मध जो पोळ्यामध्ये साठवलेला आहे त्याचा थेंब घ्यायचा, तोंडात घ्यायचा आणि तो पुन्हा बाहेर काढायचा आणि दोन दाताच्या मध्ये धरायचा, त्याचा एक बुडबुडा तयार करायचा, तो वाढवायचा फुग्यासारखा, पुन्हा कमी करायचा. असं करत त्याचं जे सरफेस असतं तो वाढव कमी करणं वाढवणं, त्यामुळे बाष्पीभवन होतं आणि ते जे पाणी जास्तीचं असतं त्याचं वाफ होते आणि शेवटी 80% साखर आणि 20% पाणी अशी अवस्था झाल्यावर तो मध पक्व होतो. आणि असाच मध पक्व झालेल्या मधाच्या घरांवर त्या मेणाची चकती बसवतात आणि तो मध मग खूप वर्ष टिकू शकतो. आता मध किती वर्ष टिकू शकतो, तर ह्याची काही उदाहरणं सापडलेली आहेत आणि ती म्हणजे इजिप्तमधल्या ज्या पिरॅमिड्स आहेत तिथे काही मम्मीज आहेत, त्या मम्मीच्या शेजारी रांजण भरलेले आहेत, त्यांना ती पद्धत होती त्यावेळेला, तर त्या रांजणामध्ये मध साठवलेला आहे, म्हणजे 3-3 हजार वर्षापूर्वीचा मध त्यावेळेचा आहे. आणि मग शास्त्रज्ञांनी ते नमुने घेतले आणि तो जसाचा तसा म्हणजे ताजा मध असावा इतकी क्वालिटी चांगली आहे, म्हणजे मध आपोआप असा खराब होऊ शकत नाही. मध पक्वच असेल, तो नीट ठेवला, हायग्रोस्कोपिक आहे तर तो पाण्याशी संबंध येऊ नये अशा पद्धतीने सीलबंद ठेवणं हे आवश्यकच आहे. तर ते त्या पद्धतीने साठवलेलं मध होता. आणि मधात आणखीन एक जातात सांगतो, हे बघा, हे नेत्र तो बुडबुडा तयार केलेला आहे ह्याचा मकरंदाचा. पुढे नेक्स्ट, आणि त्या मधाचे औषधी गुण सुद्धा खूप आहेत. म्हणजे पूर्वी शस्त्रक्रिया झाल्यानंतर मधाचं लेपन करत असत, अँटीबॅक्टेरियल क्वालिटीमुळे मध उपयोगी पडत असे आणि जखमा भरणाभर भरून येत असत. तोच प्रयोग इस्रायलमध्ये आत्ता नुकताच केला गेला आणि त्यांनी दाखवलं की होय, मधाची ही क्वालिटी आहे आणि त्याचा उपयोग असा होऊ शकेल. आता इथे जी मधमाशी दिसते ती नांगी मारते. मी म्हटलं की संरक्षण मधमाशा बरोबर आपलं घराचं संरक्षण करत असतात, तर ते पण ती आपल्या जीवावर उदार होऊन नांगी मारत असते. विष ग्रंथीमध्ये तयार होणारा मध आपलं विष नंतर विष पिशवीमध्ये येतो आणि तो सुईसारखी जी नांगी असते पोकळ, त्याला दोन्ही बाजूला नांगरासारखे काटे असतात वर वळलेले म्हणजे होडीच्या नांगरासारखे, आणि ते ती जी सुई आहे ती शरीरात टोचते. आणि मग त्यावेळेला होतं काय की ती सुई रुतते खाली आणि आपल्या शरीरामध्ये ती रुतून राहते. मग मधमाशी धडपड करते की आप निघून जायचंय, तिथून उडून जायचंय, तर त्यावेळेला ती रुतलेली जी सुई असते तिच्याबरोबरच त्या विष पिशवी सुद्धा तुटते आणि त्याला जे मसल्स असतात
ते पंपिंग सुरू होतं आणि ती विष शरीरामध्ये उतरतं, पण दरम्यान ती मधमाशी मरते आणि त्यामुळे ही हरातीरी असते. त्यामुळे उगीच चौगीच कोणाला तरी मधमाशी डंक मारेल असं होत नाही. तिच्या वाटेला जर आपण गेलो तर ती धोक्याची असते. हे जे आता ट्रेकर्स वगैरे असतात ते त्या ठिकाणी जातात आणि ते दूर करणं किंवा काही दगड मारणं, पक्षी त्यावेळेला नेमकं त्यांच्यावर हल्ला करणं, अशामुळे ते मधमाशा चवतातात. आणि हा जो हे मांडलेलं असतं डंक, त्या ठिकाणी एक प्रकारचा सूक्ष्म वास राहतो. त्यामुळे इतर मधमाशांना सुद्धा कळतं की आपला शत्रू कोण आहे आणि दुरून जवळ 1 किलोमीटर अंतरावरनं सुद्धा हा वास त्यांना कळू शकतो, विषाचा वास, आणि नेमकं आपलं सावज कोणचं आहे याच्यावर त्या हल्ला करतात. नेक्स्ट. हे बघा, मग असे सांगितल्याप्रमाणे हे त्या याच स्वरूप आहे, रचना आहे नांगीची. वर वळलेलं काटे, त्याचा पूर्वी उपयोग होत होता ते ओव्हिपॉझिटर, म्हणजे अंड योग्य ठिकाणी घालणं. म्हणजे उदाहरणार्थ हे टोळ आहेत तर त्यांना जमिनीत ते अंडी घालतात, त्याला ते ओव्हिपॉझिटर म्हणजे अंड्याला मार्गदर्शक असलेली ती सुई, पोकळ सुई, आणि ते अंड त्या ठिकाणी घालणं. तर मूळ उद्देश तो होता, परंतु ह्याच्यात ते मॉडिफाय झाले. नेक्स्ट. हे आता आपण मधमाशा पालनाच्या दिशेने जातो. मी म्हटलं की मधमाशांचं जे पोळं असतं ते षटकोनी घरांचंच बांधलेलं असतं, त्याच्यात अत्यंत काटकसर केलेली असते. काय काटकसर केलेली असते? तर ते जे मटेरियल आहे, बिल्डिंग मटेरियल, ते काटकसरीने वापरलं जातं. आणि स्पेस जी आहे मोळाची, जास्तीत जास्त घरं एका ठिकाणी बांधली जावी, त्याच्यावर मॅथमॅटिक्स ऑफ बीज नावाची एक फिल्म पण आहे आणि शास्त्रज्ञांनी निराळे प्रयोग केले. चौकोनी आकार, त्रिकोणी आकार, गोल आकार आणि षटकोनी आकार. तर सगळ्यात जास्त स्ट्रेंथ असलेला षटकोनी आकार आहे. जास्तीत जास्त कमीत कमी जागेत जास्तीत जास्त घरं मावतील. त्यानंतर म्हणजे उदाहरणार्थ ते पोळं जे असतं ते नाजूक आहे, जर तुम्ही टच केलं तर ते मोडू शकतं, पण त्याच्यावर हजारो मधमाशा आणि 1-2 किलो मध त्यामध्ये साठवू शकतं. तर त्याचं कारण एवढंच आहे की हा षटकोनी आकाराचा जो आहे तो त्याचा उपयोगी पडणारा जो हे आहे घटक तो आहे. आणि मग ह्याचा त्याचा उपयोग काय केला, तर मधमाशांचा जो वेळ वाया जाऊ नये म्हणून फुलोऱ्याच्या हंगामात त्यांनी जास्तीत जास्त मध गोळा करावा म्हणून त्यांना हे आयतं तयार करून देणं, म्हणजे फाउंडेशन ज्याला म्हणता येईल पोळ्याचं, ते केलं की त्यांचा श्रमही कमी होतील. तर ते मधमाशांचंच मेण वापरून त्याचे आधी प्लेन पत्र तयार केले जातात. आणि हे जे चरकासारखं आहे, हे जे षटकोनी घरांचे दो ठसे असलेले दोन रोलर्स आहेत, त्याच्यामधनं तो पत्रा सरकवला जातो आणि त्याच्यावर ते ठसे उमटतात. त्याला मेण पत्र असं म्हणतात. आणि त्या मेण पत्रा त्या चौकोनी याच्या जे फ्रेम्स आहेत मधाच्या मधमाशांच्या पेटीमधले लाकडीचं ह्याच्यात त्या बसवल्या जातात. त्यामुळे ते स्टार्टरही असतो, आधारही असतो आणि भक्कम पोळं जे आहे ते भक्कम राहतं, त्याला तारेचाही आधार दिला. नेक्स्ट. हा हे ते पोळं आहे, आपलं मेन पत्र आहे. नेक्स्ट. मी मगाशी सांगितलं की मॅथमॅटिक्स हे त्याचं आकार दाखवले. हा ही राणीमाशी, ही अंड घालती बघा, आणि ह्या सगळ्या कामकरी माशा तिच्या भोवती गोळा होऊन तिची देखभाल करतायत. या कोळ्या मधमा वयाच्या मधमाशा आहेत, त्यांचं काम ते सुरुवातीला देखरेख करणं आणि राणीमाशीचं संगोपन करणं असतं. ड्रोन वगैरे यांचे बदल दाखवलेत. हा आधीचे दाखवा जरा पहिली. हा तर हे जे ड्रोनच बघा तुम्ही, ह्याच्यावर मोठाले डोळे, इथे जे ते छोटे डोळे आहेत आणि हे 6 डोळे असतात. आणि ह्याच्यामुळे त्याची बघण्याची हे जे कुवत ती वाढते आणि त्यामुळे तो जे कुवार माशी हवेत उड्डाण करते संयोगासाठी, तिचा पाठलाग ते जास्त करू शकतो. नेक्स्ट. सगळ्यांना डॉक्टरांचा माईक म्यूट झालाय.
हाँ झालं तर तर आधीची स्लाइड दाखवा. हाँ नाही त्याच्यानंतर मिलनाची स्लाइड संयोग त्यानंतर नंतरची पुढची. हाँ ही राणीमाशी आहे आणि हा नर आहे, त्यांचं मिलन झालं आणि हे जे त्याचे जननेंद्रिय आहेत ती तिच्या जननेंद्रियांमध्ये अडकतात आणि मग ती जोडी जमिनीवर पडते, पण ते सोडून घेण्याच्या ह्याच्यात प्रयत्नात ते तुटतं आणि नर मरतो. तर हे शेवटचंच त्याचं मिलन असतं आणि शेवटचा दिवस असतो. नेक्स्ट पुढची स्लाईड पुढे पुढची, कारण आपल्याला बाकीचं पण बघायचं पुढची. हा आता ह्याच्यात आम्ही आणखीन एक प्रयोग केला की आर्टिफिशियल इन्सेमिनेशन करता येईल का मधमाशांचं, ह्याच्यावर प्रयोग झाले, सगळ्या जगभर प्रयोग झाले. पण ह्याच्यात बदल असा आहे म्हणजे मधमाशा, भारतीय मधमाशा आणि पाश्चात्य मधमाशा यांच्या आकारामध्ये फरक आहे. तर पाश्चात्य मधमाशा आकाराने मोठ्या असल्यामुळे हे आर्टिफिशियल इन्सेमिनेशन सहज शक्य झालं. मी आपल्याला दाखवलं होतं बघा स्पर्मॅटिका की जिथे वीर्य साठवलं जातं त्या पिशवीतनं ह्या नलिकेनी गोळा केला जातो, ही सुई आहे साधारणपणे, आणि त्यातनं ते वीर्य गोळा केलं जातं आणि मग मादीमध्ये कुवार मादीच्या याच्यात ते टोचलं जातं. म्हणजे जसं इतर प्राण्यांमध्ये होतं तसंच इथे आर्टिफिशियल इन्सेमिनेशन, म्हणजे आपल्याला ठराविक दर्जाच्या उत्तम गुणवत्ता असलेल्या राण्या तयार करता येतील आणि मोहळांच्या मध्ये सुधारणा करता येईल. पुढे नेक्स्ट, ते भारतीय याच्यात शक्य झालं नाही. आता ही मोहळ शुद्ध मधाबद्दलची ही माहिती आहे, त्याचं प्रमाण काय. नेक्स्ट, हनी टेस्टिंग किट सुद्धा आम्ही तयार केलं. मधाचे पराकणांचंही तसंच आहे आणि पराकणांचं वैशिष्ट्य असं आहे की फुल ह्याचं मॉर्फॉलॉजी बघितली जाते, त्याच्या स्लाईड बनवल्या जातात. म्हणजे प्रत्यक्ष फुलांवरून ते पराकण गोळा करायचे, मधात असलेले पराकण गोळा करायचे त्यावेळेला येणाऱ्या आणि त्यांची कंपॅरिझन करायची आणि 80% त्याचं जर साम्य असेल तर तो पराकण ते जे आहे त्याचा स्रोत जो आहे वनस्पतीचा तो आहे. म्हणजे उदाहरणार्थ जांभळाचं मध आहे किंवा पिशाचं मध आहे किंवा आणखीन कारवीचं मध आहे, हे सगळं त्यावरनं आपल्याला ठरवता येतं आणि त्यावरनं ते शिक्के मारले जातात की त्याचा स्रोत काय आहे आणि मग त्याच्या औषधी गुणधर्मामध्ये वगैरे सुद्धा त्यामुळे मध्ये फरक पडू शकतो. हे तसंच शुद्ध याची मेणाची सुद्धा मानकं आम्ही ठरवलेली आहेत. म्हणजे ह्याचं मेण वापरू नये आर्टिफिशियल वॅक्स, त्याकरता फक्त शुद्ध मेण, शुद्ध मेणाचे उपयोग खूप आहेत मुळात ह्याच्यात आपल्या ब्युटी पार्लरमध्ये त्याचा उपयोग होऊ शकतो, नंतर रंग तयार करण्याकरता उपयोग होऊ शकतो, काडतुसांच्या टोकाला ते बसवतात. हे मध कसं काढतात हे बघा, हे सील झालेलं पक्व मध मधाचं हे आहे पोळं, मग ते हे काढावं लागतं आणि हे मोकळे करावं लागतं सील्स. नेक्स्ट पुढचं, हा आणि हे जे यंत्र आहे ते मध निष्कासन यंत्र ज्याला म्हणतात, म्हणजे त्यात जर ही पोळी ठेवली ओपन केलेली घरांची 8, 10 किंवा 16 अशी त्यात घालतात आणि मग ते हाताने तरी फिरवता येतं किंवा यंत्रणा विजेच्या सहाय्याने सुद्धा ते घरघर फिरवलं जातं, मध बाहेर फेकला जातो, पोळं व्यवस्थित सुरक्षित राहतं, ते लगेच मध भरायला पुन्हा पेटीकडे पेटीमध्ये मोहळात ठेवता येतं, त्यामुळे मध जास्तीत जास्त मध गोळा करता येतो. हे तर आणखीनच पुढची आवृत्ती आहे, शुद्ध मध मध न पोळ्यांना न टच करता सुद्धा आता हे मेकॅनिकलच केलेलं आहे त्यांनी. ह्यात काहीतरी ही जी पोळी आहे ती मधाने भरलेली पोळी आहे, त्यामध्ये काही पत्र्याच्या स्ट्रिप्स आहेत आणि त्यांची हालचाल होत आहे आणि त्यातनं ती मोकळी होतात मध साठवलेली घरं आणि तो मध पाईपद्वारा एकत्र केला जातो आणि शेवटी या बाटल्यांमध्ये तो भरता येतो. म्हणजे कुठेही त्याचं फिरवा हे करा वगैरे सुद्धा करावं लागत नाही, आपोआप ते फक्त लक्ष ठेवावं लागतं पोळी भरलेली आहेत ना पक्व मधाने आणि मग तो मधपाळ जो आहे तो मध शुद्ध मध गोळा करू शकतो अनटच बाय हा. नंतर याचे काही शत्रू आहेत, मुख्य शत्रू हा जो आहे तो
माणूसच असतो, पण ही वास्प आहे, अस्वल आहेत. नेक्स्ट, हे अस्वल पोळी पळतात. म्हणजे आम्ही काश्मीरमध्ये मधमाशा ठेवल्या, त्याच्या वरच्या मजल्यावर ठेवल्या, आणि तिथे आपल्याला माहिती लाकडी घर असतात, जिने असतात पायऱ्या, त्याच्या लाकडी, तर त्यावर चढून जाऊन ते पेट्या गोळा हे करायचे आणि हे करायचे. नंतर हे आग्या माशांवर मी काम के आम्ही काम केलेले आहे की आग्या माशांचा उपयोग, त्यांची संख्याही जास्त असते आणि त्यांची उड्डाण शक्ती आहे ती 3 किलोमीटर पेक्षाही जास्त असते. सातेरी माशांची उड्डाण शक्ती 1 किंवा 1.5 किलोमीटर आणि फुलोऱ्याची आणखीन त्याहून कमी. तर ह्याचा उपयोग आपल्याला ऍग्रिकल्चरमध्ये करता येईल का? म्हणून दरवर्षी ठराविक ठिकाणीच त्या शेकडो मोहळं एकत्र येतात, तर त्याच्यावर आम्ही निरीक्षण केलं. आणि पूर्वीची जे काही हे होती त्यांची, ते उठून गेल्या, पोळं पडतं आणि त्याच्या ज्या ठसे आधीचे होते ते तसेच राहतात, तर ते ठसे आम्ही लाकडी पट्टीवर उमटवले, त्या लाकडी पट्ट्या त्या भांड्यांना बांधल्या आणि मग मोहळं बरोबर तिथे येऊन राहिली आणि मग ते तारीने सोडवली आणि मग ते अशा आर्टिफिशियल हाईमध्ये गोळा करून ती म्हणजे ठेवली आणि ती आपण ह्याच्यावर आणली जमिनीवर आणि शेतांमध्ये ठेवून त्यांचा उपयोग. आणि हे बघा, हा माणूस ते पार हे करणार आहे, कुठेही आगे माशी त्याला एकही चावत नाहीये, तर ते त्यांना कसं हाताळायचं पुढचं. नेक्स्ट, आता ह्या मधमाशांचं महत्व ओळखून सर्व देशांनी, आता अजित वर्षकांनी याचं खूप काम केलेलं आहे, तर सर्व देशांनी नाणी, नंतर पोस्टाची तिकीटं, आणि न्यूझीलंडमध्ये तर ह्याचं त्यांचं जे विधान सौध आहे, विधान भवन, त्याची रचनाच मुळी नॅचरल, पूर्वीच्या टोपल्यांमध्ये ते साठवत असत, आपलं मधाच मोहळ ठेवत असत, तर त्याच्यासारखी रचना केली आहे. आणि तिथे हे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ब्लॉक त्यांनी ठेवलेला आहे. कारण काय आहे, का महत्व त्याचं, तर तिथे डेअरी उद्योग जो आहे तो जास्त हे आहे आणि तो डेअरी उद्योग मधमाशांवर अवलंबून आहे. त्याची जी चारा पीक आहे ती वाढवण्याकरता परपरागीकरण करून मधमाशा ते वाढवतात आणि मधमाशांच्या ऋणातून उतराई होण्याकरता म्हणून त्यांनी हे स्मारक केलेलं आहे पुढे. आणि हे मधमाशा पॉप्युलर व्हाव्यात म्हणून लोक अनेक उद्योग करतात. एक म्हणजे मधमाशा दिन, जागतिक मधमाशा दिन आता दरवर्षी 20 मेला जगभर साजरा केला जातो. भारतातही होतो, राष्ट्रपती भवनातही होतो, राजभवनांमध्ये होतो, निरळ्या कृषी केंद्रांमध्ये होतो आणि निरळ्या ठिकाणी होतो. आणि लोकांनी तिथे यावं, माहिती घ्यावी, नंतर दिवसभर राहावं, मधाचे पदार्थ आपण एकमेकांना द्यावेत वगैरे आणि त्यांच्या स्पर्धा घ्याव्यात वगैरे. तर हा एक जो माणूस आहे त्याला तर वेळ लागला होता. त्यांनी इंग्लंडमध्ये सगळ्या खेड्यांमधली जी घरं आहेत त्याच्यावर जाऊन हा संदेश देण्याचा उद्योग केला. चित्र काढायची आणि व्हेन वी गो व्हेअर थिंग टेकिंग यू ऑल दिस विथ अस वगैरे, आणि मधमाशा कशा उपयोगी आहेत हे पटवण्याचा प्रयत्न केला आणि त्याचे संरक्षण दिलं पाहिजे. तर ह्या सगळ्याचं मध्य हे करून आम्ही एक प्रस्ताव असा केलेला आहे की मधमाशा हा राष्ट्रीय कीटक म्हणून जाहीर करावा म्हणून आमचे प्रयत्न चालले आहेत. फक्त कर्नाटक असंच एक राज्य आहे की त्यांनी याला राज्य कीटक म्हणून मान्यता दिली आहे, पण राष्ट्रीय कीटक जर केलं आपण तर त्याला संरक्षण मिळेल, त्याचं संवर्धन होईल आणि संगोपन होईल. धन्यवाद. सर, 2 पुस्तकं दाखवणार होतात. हो हो, तर नवीन आता पुस्तकं तयार झालेली आहेत. एक म्हणजे भारतात जे संशोधन दिसतंय का? हो, संशोधनाचा पाया रचणारे जे संशोधक डॉक्टर देवडीकर, जे खरं म्हणजे कृषी शास्त्रज्ञ होते मुळात, पण ते व्हर्सटाईल, म्हणजे त्यांनी लॉ पण केलं, नंतर त्यांचा आध्यात्मिक हे होतं, संगीतात तज्ज्ञ होते, चित्रकार होते, अनेक गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत आणि ॲस्ट्रॉलॉजी ॲस्ट्रोफिजिक्स ह्याच्याबद्दलही त्यांचं चिंतन होतं. तर त्यांनी केंद्रीय मधमाशा संशोधन संस्थेची स्थापना केली, त्याला चालना दिली. वास्तविक मधमाशा हा काही त्यांचा विषय नव्हे, तर त्यांनी हे आपण केलेलं आहे. आणि त्यांचं चरित्र मी आता नुकतंच या कोविड काळामध्ये प्रसिद्ध केलं. आणि दुसरं एक म्हणजे आग्या मधमाशा, यांच्यावर एक पुस्तक तयार झालं, त्यांची हाताळणी कशी करता येईल यावरचं एक पुस्तक, ते इंग्रजीत होतं,
त्याचं आता मराठीत पण केले, हिंदीत पण झालेलं आहे, तेही एक प्रकाशन झालेलं आहे. ही दोन पुस्तकं मला दाखवायची होती. फार सुंदर, खूपच माहितीपूर्ण व्याख्यान झालं. म्हणजे सगळ्यांच्या वतीने मी आपले आभार मानते. यानंतर आपण थोडंसं कुणाला काही प्रश्न असेल तर आपण ज्यांना प्रश्न विचारायचे असतील त्यांनी चॅट बॉक्समध्ये प्लीज ते टाईप करा, मी वाचून दाखवीन आणि सर उत्तर देतील. जरूर. काही काही हे आलेत अभिप्राय, व्हेरी नाईस अँड सस्टेनेबल इन्फॉर्मेटिव्ह लेक्चर. Very nice informative lecture. Thank you. कुणाला काही अधिक माहिती हवी असेल तर मी तुमचा नंतर मेल आयडी शेअर करू का? हो चालेल, नंतर मग विचारले तर मी उत्तर देईन. विचारलंय की मधमाशा कशा आणि कुठे पाळता येतात असं एकाने विचारलं. हा, त्याच्याकरता सर्वे करावा लागतो. काय आहे की डोंगर भागामध्ये, आता उदाहरणार्थ महाबळेश्वर एरिया म्हणजे आपल्या महाराष्ट्राच्या दृष्टीने म्हटलं तर, किंवा भंडार दऱ्याच्या भोवतीची जे सगळी हे आहेत शेत, आणि जिथे शेत आणि जंगल जवळपास असतील तिथे, किंवा मग निराळ्या भागांमध्ये, उदाहरणार्थ आम्ही महाबळेश्वर इम्प्रेस गार्डन मध्ये पावसाळ्यामध्ये मधमाशांची मोहळं आणत होतो, तिथे ती पावसाळ्या संपेपर्यंत ठेवत होतो, तिथे ते प्रजनन करत होतो आणि मग पुन्हा परत नेत होतो म्हणजे फुलोऱ्याच्या हंगामात. तर असंही करता येतं. तर ते सर्वेक्षण करणं, ह्याच्याकरता आम्ही एक फ्लोरल कॅलेंडर तयार केले भारताभर आणि विशेषतः महाराष्ट्राचं, कुठे कुठल्या वनस्पती मधमाशांना उपयोगी आहेत, कशासाठी परागकण का मकरंद का दोन्हीसाठी, आणि केव्हा फुलोरा असतो, काय काळ असतो वगैरे, आणि त्यांची डेन्सिटी किती आहे कुठे, याचं सगळ्याचा एक मोठा चार्ट आम्ही केंद्रीय मधमाशा संशोधन केलेला आहे. तर त्याचा उपयोग आपल्याला करता येईल, किंवा मुद्दाम लागवड करता येते म्हणजे आपल्या शेतांमध्ये मधमाशांना उपयोगी अशी फुलझाडं किंवा फळबाग फळझाडं लावावीत आणि त्याचाही उपयोग होऊ शकतो. एकरी 3 किंवा 4 पेट्या जर ठेवल्या तर परागीकरण पुरेसं होतं, आपली जे बीज उत्पादन असेल, फुल उत्पादन असेल, त्याची क्वालिटी सुद्धा सुधारता येते आणि क्वांटिटी सुद्धा सुधारता येते. तर हे आपल्याला करता येतं. तर याच्याकरता तुम्हाला मुळात सेंट्रल बी रिसर्च इन्स्टिट्यूट किंवा काही संस्था आहेत इतर खाजगी, तर त्यांच्याकडे जर चौकशी केली तर ते टेक्निक शिकवतील. काही आम्ही शिक्षण हे केले होते, कोर्सेस तयार केले होते, म्हणजे 1 आठवड्यापासून ते 5-6 महिने किंवा इव्हन PhD साठी सुद्धा काही कोर्सेस आम्ही तयार केले होते. तर त्याचाही आपल्याला हे मिळू शकेल सिलेबस याच्यामध्ये सेंट्रल बी, आणि त्यांचं टाईम टेबल असतं, ते कोर्सेस जाहीर करत असतात, तर तिथे जाऊन आपल्याला ते, पण ते टेक्निक शिकल्याशिवाय आपल्याला करता येणार नाही. जांभूळ रिठा असे जे मध आपण गोळा करतो ते वेगवेगळे साठवले जातात का असं एकाने विचारलंय. होय होय, ते वेगवेगळे साठवले जातात. कारण काय सांगतो म्हणजे त्या त्या काळामध्ये, जांभळाचा सीझन महाबळेश्वरचा जो फेब्रुवारी मार्च मध्ये समजा असेल, तर त्यावेळेला जो मध येतो तो जास्तीत जास्त फक्त जांभळाकडनं जांभळातनच येतो. कारण मधमाशांचं एक वैशिष्ट्य आहे, त्यावेळेला जो पुरवठा असेल जास्तीत जास्त मध देणारा त्यावरच जायचं, मग त्यावेळेला इतर ठिकाणी लक्ष द्यायचं नाही. फुलपाखरांसारखी वृत्ती नाहीये, उन्हाळ वृत्ती ज्याला म्हणता येईल अशी ती नाहीये, ती ह्याला पुष्पनिष्ठा असं म्हणतात. त्यांनी एकदा ते फुलोरस हे केला, पक्का केला की तिथेच सगळ्या मधमाशा जाणार आणि तो मध गोळा करणार, आणि मग त्यामुळे ती जी क्वालिटी अँड क्वांटिटी जी आहे मधमाशा बोळाची हनी ती एकच राहते. सीझन संपताना मिक्स होतो किंवा सीझन सुरू होताना काही वेळेला मिक्स होऊ शकतो, पण मध्येच मधल्या काळात जो असतो तो मध शुद्ध. आणि मग त्याचं मी म्हटल्याप्रमाणे लॅबोरेटरी टेस्टिंग केलं जातं, परागकणांची मॉर्फॉलॉजी पाहिली जाते आणि मग त्याच्यावर तो शिक्का मारला जातो. एकानी सांगितलंय की मी 2 बॉक्सेस इंडिजिनस बीजच्या घेतल्या आहेत, तर त्याबद्दल काही माहिती सांगू शकाल का?
हो आपल्या आता कुठल्या भागात त्याच्यावर अवलंबून आहे, म्हणजे आता उदाहरणार्थ आपल्या वैकुंठाचं जवळ चांगली झाडी आहे किंवा मी म्हटल्याप्रमाणे एम्प्रेस गार्डन किंवा पाषाणचा काही भाग, अशा ठिकाणी जी जंगलं किंवा हे आहेत जवळपास काही झाडं असतील किंवा बागा असतील मुख्यतः संभाजी बाग किंवा अशा, त्यांचाही आपल्याला उपयोग होऊ शकतो. फक्त एवढं बघितलं पाहिजे की तिथे जी झाडं आहेत ती मधमाशांना उपयोगी आहेत की नाही आणि कितपत आहेत, तर एक एक दोन दोन म्हणून आपण सहज ठेवू शकतो. आमच्या घरीच आमच्या गच्चीवर नेहमी मोहळं येत असतात, तर ठेवायला काही हरकत नाही. तिथे आपण त्याचा मदत मिळेल ती तुम्हाला सेंट्रल बी रिसर्च इन्स्टिट्यूट कडनं टेक्निकल मदत मिळू शकेल. ओके, ओरिजिनल मध म्हणजे सामान्य माणसांनी ओरिजिनल मध कसा काय ओळखायचा? हा, तर त्याला काही म्हणजे काय खरं म्हणजे त्याला आदमास म्हणजे काही टेस्ट आहेत पण ते उपयोगी नाहीत. म्हणजे उदाहरणार्थ त्याचा एक थेंब पाण्यात टाकावा, मग तो एक गोळीबंद थेंब खाली गेला पाहिजे वगैरे वगैरे, पण ते काय आहे त्याचं व्हिस्कॉसिटी काय आहे आणि हे काय याच्यावर अवलंबून असतं. मग दुसराही काही याचं जर तुम्ही तयार केलं तर ते होऊ शकेल, पण तसं नाही येते. तर त्याच्याकरता एकमेव टेस्ट म्हणजे लॅबोरेटरी टेस्ट शुद्धतेची. तर त्याला पहिल्यांदा आम्ही मध ज्या वेळेला गोळा केला जातो मधपाळांकडनं, त्यावेळेला त्यांना एक किट दिलेलं आहे की त्यांनी ते टेस्टिंग करावं आणि त्याची शुद्धता तपासून बघावी आणि मग जो खरेदी करणार आहे त्याने तो विकत घ्यावा. नंतर त्याला ॲगमार्क हे कंपल्सरी आहे, ॲगमार्क आहे, आणखीन फूड याचे रेग्युलेशन जे आहेत त्यांचं सुद्धा की ते लेबल पाहिजे, त्याचे नमुने ते लोक येऊन घेऊन जाऊ शकतात इन्स्पेक्टर्स आणि तो शुद्ध मध आहे का नाही हे शोधतात. त्यामुळे मध्यंतरी आपल्याला माहिती असेल की अशुद्ध मधाची विक्री या विशेषतः या कोविडच्या काळामध्ये फार मोठ्या प्रमाणात झाली आणि ह्या ज्या ब्रँडेड कंपन्या आहेत त्यांच्यावर ठपका आला आणि ते सिद्ध झालं की चीनमधनं त्यांनी हा साखरेचा पाक गोळा केला किंवा आणि त्याचं मिश्रण त्यामध्ये केलं आणि ते मध आहे असं म्हणून त्यांनी विकलं, पण ते त्यांच्या शेकलं त्यांच्यावर त्यांना दंडही झाला आणि शिक्षाही होऊ शकते कैद होऊ शकते. तर ते टाळलं पाहिजे. तर सामान्य माणसांनी एकमेव म्हणजे जिथे अशी टेस्टिंग होतं सेंट्रल बी रिसर्च इन्स्टिट्यूट मध्ये ती आहे सोय, तिथे आपल्याला नमुने देता येतील. काढलेला मध किती दिवस टिकतो किंवा जर त्याला फेस आला तर तो खराब झाला असं समजावं का? नाही, हा तर सांगतो ना की अपक्व मध काय मधपाळ सुद्धा जरा लालची असतात, ते लवकर लवकर मध गोळा करण्याकरता अपक्व मध सुद्धा काही वेळेला गोळा करतात आणि तो मध टिकत नाही, पण त्याला प्रोसेसिंग आम्ही करू शकतो. त्याला काही संयंत्र तयार केलेली आहेत, म्हणजे त्यातला जो पाण्याचा भाग आहे तो त्याची वाफ होऊन जावी अशा रीतीने ते संयंत्रात फिरवला जातो आणि त्याचं प्रमाण खूप कमी केलं जातं आणि पक्व मध म्हणजे 80% साखर आणि 20% मध याच्या जवळपास आम्ही पोहोचू शकतो आणि तोच मध टिकू शकतो. मी मला असं सांगितल्याप्रमाणे इजिप्त मधल्या बुदल्यांमध्ये 3000 वर्षांपूर्वीचा शुद्ध मध सुद्धा मिळू शकतो. तर तसा मध ठेवला व्यवस्थित त्याचा पाण्याशी संसर्ग कुठे येऊ नये, हायग्रोस्कोपिक आहे, बाहेरची आर्द्रता ते शोषून घेतो, तर त्यापासून आपण जपलं पाहिजे. आणि फेस येतो तर बरोबर आहे कारण त्याच्यात काही बाहेरच्या हे यीस्ट वगैरे सेल्स त्या जमा होऊ शकतात, पण त्याच्याकरता म्हणून समजा घट्ट झाला असेल मग काही मधांची क्वालिटी असे असते की साखरेच्या कणांसारखं त्याचं स्फटिकीकरण होतं आणि वर पातळ आणि खाली घट्ट असा होतो. तर तो जर आपण मध उन्हात ठेवला काही तास किंवा वॉटर बाथ मध्ये गरम केला तर तो मध पुन्हा द्रव होतो आणि तो मध वापरायला काहीही हरकत नाही. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये असं काही शिबिर किंवा काही आहे का असं एकाने विचारलंय, म्हणजे असं काही ट्रेनिंगचं मला वाटतं व्यवस्था होऊ शकेल का असं त्यांना विचारायचंय. हा, ते संस्थेला माहिती नाही. मला असं वाटतंय की आपण आता थांबूया. मी अजित वर्तक सरांना सांगते. एक मिनिट, मला एक प्रश्न विचारायचा आहे. हॅलो, मी विशेष रजनी. हॅलो, आम्ही एक प्रश्न विचारू शकते का? नाही, प्रश्न तुम्ही चॅट बॉक्स मध्ये विचारा, वाचून दाखवू. विचारलेला एक प्रश्न आहे. हॅलो, हा हॅलो, हा बोला. तर मग मला एक प्रश्न समजला, मग तापवला तर चालतो का नाही चालत?
मग तो डायरेक्टली कुंडीत तापवायचा नाही, वॉटर बाथ मध्येच तापवायचा, गरम करायचा. मधाचं सेवन आपल्याकडे अल्प आहे फार, म्हणजे एक तर बाळाला मध म्हणजे ताण्या बाळाला मध बरोबर होतो, त्यानंतर मधाशी आपला काही संबंध येत नाही. त्यानंतर जे मुंजीच्या वेळेला आपण वापरतो काय तरी म्हणतो किंवा लग्नात मधु पडतो म्हणून, तर त्यावेळेला आणि औषध म्हणून आयुर्वेदिक औषध घेताना आपल्याला मध घ्यायला सांगितला जातो. पण मध हा पौष्टिक आहे, आपल्याकडे काही ग्रॅम फक्त पर हेड वापरला जातो, तिकडे काही किलो पर हेड पाश्चिमात्य देशांमध्ये. तर मधाचा निश्चितपणे वापर आपल्याकडे ठीक आहे आणि किती घेतलं तरी काही हरकत काहीच नाहीये. तर फक्त रेचक आहे थोडासा त्याची क्वालिटी, तर ते आपण आपल्या प्रकृतीत घेतल्याप्रमाणे तो वापर. सर मेल आय डी सांगता, मी चॅट बॉक्स मध्ये टाईप करते. हा सोपं आहे, नाना हेमा 1010 ऍट द रेट gmail.com. नाना हेमा 1010@gmail.com. सर माझा एक प्रश्न होता. सर तुम्ही याच्यात घातलाय का? हो. काय नाव आपलं? कारण काय होतं खूप प्रश्न सरांचा पण कन्सिडरिंग हिज एज. सर नमस्कार, आपण घेऊया आणि थांबूया. अजित सर आपण नंतर आभार. हॅलो हॅलो. हा बोला बोला. हा क्षीरसागर सर नमस्कार, मी प्राध्यापक शाह सोलापूर कॉलेज कॉलेज आहे. आपण आमचे पहिले विभाग प्रमुख होता. बरोबर बरोबर. तुम्हाला साष्टांग नमस्कार. धन्यवाद धन्यवाद. मी आलो सोलापूर कॉलेज. हा सर तुम्ही फाउंडर आहात, तुमचं अभिनंदन. धन्यवाद धन्यवाद. हा तर मी माझा एक प्रश्न असा होता की आफ्रिकेतली एक जमात आहे की जी मधमाशा चवून घेते. हो बरोबर आहे. आणि त्यांच्यामध्ये प्रतिकार शक्ती येते किंवा काय कसं आपण आता आपण संशोधन करतोय, पण हे त्यांच्याकडे कुठून आली कला? ते परंपरेने आली नाही. आणि काय आहे याच्यावर रशियामध्ये संशोधन झालंय, सांधे दुखीवर मधमाशांचा रुमेटॉइड आर्थरायटिस. हा तर हा आर्थरायटिस, तर ते त्याचा उपयोग मधमाशांच्या विषाचा होऊ शकतो. इंजेक्शन असं निघाले मधमाशांना न मारता विष संशोधन करता येतं, त्याची इंजेक्शन तयार करता येतात आणि ही थेरपी पण आहे. हा विनम थेरपी. आम्ही काही हे केलेले आहेत, रोग रुग्ण बरे केलेले आहेत. पण ते तज्ञांकडनं त्यांच्या मार्गदर्शनाखालीच करावं हे तितकंच खरं आहे. रजनी मॅडम मगाशी काहीतरी प्रश्न म्हणत होत्या. हॅलो मी. हा बोला. एक शेवटचा प्रश्न आहे, नंतर आपण आभार मानणार आहे शक्यतो, कारण चॅट बॉक्स मध्येच आपण म्हणतो. नमस्कार सर, मी रजनी सोहनी. नमस्कार. मला एक विचारायचं होतं की सीझनल व्हेरिएशन मध्ये म्हणजे एक्स्ट्रीम्स ऑफ टेम्परेचर मध्ये एकदम व्हेरी हॉट किंवा एकदम बर्फाच्छादित भागांमध्ये हनीबीजच्या ऍक्टिव्हिटीज वर काय परिणाम होतो आणि त्या कशा चालतात? फार चांगला प्रश्न विचारला, तर वेळेअभावी मी त्याच्यावर बोललो नाही. तर ह्या उत्तम एअर कंडिशनर आहेत, एअर कंडिशनिंग इंजिनियर्स. मधमाशांच्या मोहळाचं जे टेम्परेचर असतं अगदी म्हणजे वाळवंटात समजा मधमाशांची मोहळ ठेवली किंवा बर्फाच्छादित प्रदेशात ठेवली तर त्यांच्या ब्रूडचं जे टेम्परेचर असतं ते 34 degrees centigrade याच्या वर खाली होत नाही, इकडे तिकडे थोडं होऊ शकेल. त्याचं कारण म्हणजे त्या पाणी गोळा करतात, मी सुरू मध्ये एकदा सांगितलं त्याप्रमाणे, आणि टेम्परेचर कंट्रोल करण्याचा प्रयत्न करतात. दुसरं याच्या थंडीच्या दिवसात त्या काय करतात, भरपूर मध खातात आणि पोहळ्यावर एक अगदी एकावर एक थर रचून घट्ट एकमेकांना चिपटून बसतात. पुन्हा त्यात त्यांच्या टेम्परेचरमध्ये फरक पडत जातो, तर त्या बाहेरच्या मधमाशा आत घुसतात, आतल्या मधमाशा बाहेर येतात आणि ह्याप्रमाणे ते टेम्परेचर कंट्रोल होतो आणि अगदी इफेक्टिव्हली असं होत असतो. थँक्यू सर, धन्यवाद. अतिशय माहितीपूर्ण व्याख्यान झालं.
हे व्याख्यान आपल्याला सोमवार नंतर मिशन देवराई या यूट्यूब चॅनल वरती बघायला मिळेल. तर ज्यांना इंटरेस्ट असेल त्यांनी मिशन देवराई यूट्यूब चॅनल वरती जाऊन बघावा आणि मिशन देवराई चॅनल सबस्क्राइब करावा, कारण या चॅनलवर आमचे इतरही अनेक व्याख्यानं आहेत जी सर्वच निसर्ग आणि पर्यावरण विषयक तज्ज्ञ लोकांनी दिलेली आहेत. तर एक अभ्यासक म्हणून जे कोण असतील निसर्गाचे किंवा ज्यांना काही प्रोजेक्ट करायचे असतील, स्टुडंट्स असतील, या सगळ्यांसाठी हा महत्त्वाचाच एक खजिना आहे असं मी सांगेन. मिशन देवराई यूट्यूब चॅनल. धन्यवाद नानासाहेब, आपण इतक्या वेळ इतकी माहिती सगळ्यांना दिलीत. म्हणजे सरांचं आपण सगळ्यांनी अभिनंदन करूया की 90व्या वर्षी ही त्यांची ही जी तळमळ आहे ही आपल्यासाठी निश्चितच प्रेरणादायी आहे. मी अजित दुरुस्ती करतो, 91 पूर्ण होत आहेत. तर आमच्या सगळ्यांतर्फे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. आणि मी अजित सरांना सांगते की त्यांनी आभार प्रदर्शन करावं. थँक्यू सर, खूप छान झालं. आणि सर्व आलेल्या सर्व श्रोत्यांचेही मनपूर्वक आभार. खूप खूप छान उपस्थिती होती आणि नंतरही आपण हे व्याख्यान इतरांना बघायला सांगू शकता. अजित सर, शिरसागर सरांनी अतिशय सोप्या मराठीमध्ये मधमाशांबद्दलची इतकी सविस्तर माहिती छान सांगितली की म्हणजे अगदी भाषण त्यांचं सरांचं ऐकणार होतं. कुठेही इंग्लिश शब्द कुठलाही न वापरता, अतिशय क्लिष्ट बाह्य असून सुद्धा कुठेही न वापरता सरांनी अतिशय सोप्या भाषेत हा विषय मांडला. सरांचं त्याबद्दल धन्यवाद. आणि पुढचे कार्यक्रम आपले या पद्धतीनेच असतील पुढच्या महिन्या, म्हणजे आता ह्या महिन्यामध्येच तिसरा सोमवार, तिसरा शनिवार आणि चौथा शनिवार हे